किती म्हणून आठ दिवस पात्र किती आहे नाही कधी पात्र विसर्जन गोकुल पात्र किती आहे हेच सांगा फक्त ते काढून द्या नाही करणे पात्र किती आहे थोडस एखादा विद्यार्थी माग पुढे सरकल बाबा सगळ्याला जवळपास 3 तारखेला लास्ट तारीख म्हणून फोन करून त्यांना पाठवली होती आणि ते पुन्हा अजून सारखं मग ते काहीतरी अडचणी रजिस्टरला नोंद केलेली सगळे विद्यार्थी त्या रजिस्टरला अकरा नाही पाठवले तुमचा एकूण सर तसा दररोज कोण राहिले काय नाही त्याचा विशेष नाही फक्त आपण काय म्हणतोय की एकूण विद्यार्थ्यांनी आपल्याला समजा बसण्यासाठी पात्र किती आहेत विद्यार्थी या योजनेत बसू शकतात असं म्हणतोय खातेच खोलले नाही त्यांनी आणि वारंवार पालकांना सुचना येते फोन पण केलेले का आणखी त्यांनी भरलेच नाही भरले खाते ओपन नाहीत कोणाचे आधार लिंक नाही सांगितलंय त्यांना सिरसवाडीचे 2-4 मुली कार्यवाही काही केली शाळेत आहे काही मुली जमून नाही आम्हाला भरायचं नाही माहित त्याच्या आपण पालकांशी संपर्क केला ना आणि ते नाही म्हणतात म्हणून आपण ते टाळता येत नाही आपल्याला माझी तशी मुलगी आहे पण त्याच्या मुलगी घेतले का ते आम्हाला भरायचं नाही म्हणले तिच्या पालकांच्या काय घेतल्यात का असं कसं करणं समजा तसं असेल तर त्याचे मुलाची लेखी पाहिजे त्याच्या पालकाची लेखी पाहिजे आम्हाला या मुलीला घ्यायचा नाही बाबा मग ते आपल्याला काय म्हणता येणार नाही सांगा हे प्रोसिजर करावं लागेल ना म्हणजे एकंदर जर पाहिलं समजा तर ते आपल्याला मग त्या विषयावर आणखी वेळ देण्याची गरज आहे आणि आता हे दिवस मुद्दे उपस्थित केले तुम्ही मुले गस मानायला भरायचे नाही ते नाही तसं नाही सांगणार आपल्याला त्याच्या पालकांशी आपल्याला संपर्क करावा लागेल त्याला सांगावं लागेल संपूर्ण तिथं आडाणी यायचं पहिले विषय तो काय त्यांच्या काय तो काही कक्षेतला विषय नाही असणार तो त्याच्यामुळे आपल्या इथे त्यांच्याशी पालकांशी संपर्क करावा लागेल त्यांना लेखी आपल्या सूचना द्यावं लागेल त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागेल आणि एवढं सगळं केल्यानंतरही आपल्यावर जिम्मेदारी येते का नाही तर ती ऑफिस ठरवी समजा आपण प्रोसिजर केल्यानंतर पण वंचित राहू नये हा शासनाचं धोरण असं आहे की एकही विद्यार्थी वंचित राहता कामा नये पण आता ह्या काही तांत्रिक अडचणी यायला तुम्हाला समजा की विद्यार्थी त्या अकाउंट नाही काय नाही तर तू बघायला त्याच्यामध्ये येणार नाही टेक्निकल प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलं की त्यांचे आधार लिंक पाहिजे मोबाईल लिंक पाहिजे आणि त्यांचा आधार त्याच्यात नावामध्ये जरी कमी जास्त झालं स्पेलिंग जरी कमी जास्त झाली तर अगोदर आधार दुरुस्त करून घ्यावा लागेल आधार दुरुस्त करण्याला 15 दिवस लागेल आणि त्याच्यानंतर हे प्रोसिजर आहे आणि काही काही जे खाते ओपन नाही त्याच्यामुळे खाते तर मिळाच ना ते फॉर्मच स्वीकारेना तो मुद्दा आहे तुमचा रस्ता आहे त्याच्याबद्दल माझं काही गुमत नाही पण आपण त्यांना वेळोवेळी हे करायचंच आपल्याला तर कसं तुम्ही काय म्हणणार की या तुमच्या अडचणी ते आहेत पण ते माहिती आहेत मलाही माहिती आहेत किंवा ते नाही माहिती आहेत पण प्रश्न असायचे की त्यांचे जे गोळ आहे की वंचित राहता का म्हणे माझा काय जीव द्यायचा का तुम्ही द्यायचा का मी द्यायचा माझ्याकडे 2 मुली आहेत त्यांचं कुठलं जातीचं त्याच्याकडे नाही बालकाचं नाही त्याचं नाही भावाचं बी त्या वाडीचे आहेत त्यांना म्हणलं दाखल करायला सांगितलं विचारा व्यतिरिक्त
वेळेमध्ये तो प्रोग्राम हे करा, त्यांच्या पालकांची भीती घ्या, त्यांना समजून सांगा, त्यांची लेखी घ्या, त्यांना लेखी द्या, मी तसा करायला तयार आहे, काय असेल तर त्यांना लेखी द्या, आपल्याकडे लेखी घ्या, म्हणजे आपला फक्त सुटायचा मार्ग हा आहे. उद्या त्याला कसं आहे, त्यांचे सर्वजण हे सुरू झालं, मग पुन्हा तुम्ही माझ्याचं मी माझं हे करायचं, पण हे नाही अपेक्षित. आपलं एक तर पहिलं उद्दिष्ट आपलं असेल की ते 100% विद्यार्थी त्या योजनेमध्ये पात्र आहेत, तर ते त्यांना लाभ भेटला पाहिजे. ह्या मताचा मी आहे, शासन ह्या मताचं. पण आता फील्डवर काम करताना अनेक अडचणी येतात तुम्हाला, बरोबर आहे. आता त्याच्यातून सुटायचे, तुम्हाला सुटायचे, मलाही सुटायचे, म्हणजे तुम्हाला अडकून मला सुटायचं असा नाही भाग. पण ज्या टायमाला हे होईल त्या टायमाला आपल्याला हे असं मोगम नाही उत्तर अपेक्षित. मग त्यासाठी आपल्याकडे त्याचा रेकॉर्ड पाहिजे. आपण त्याला 10 वेळेस 2 वेळेस 4 वेळेस त्याची प्रत्यक्ष भेट घेतली, त्याची स्वाक्षरी घेतली, प्रत्यक्ष स्वाक्षरी घेतली, त्याला आपलं जे काय आपल्या कार्यालयाच्या सूचना त्यांना दिल्या, आता त्याची ही शिवड आहे. तो हा मार्ग आपला सुटायचा आहे. पण सुटणं हाही मधला मार्ग नाही, फक्त आपलं जे काय 100% आपल्याला ते करायचंय का, आणि त्याच्यातून बाय चान्स होत नसेल तर त्याला येणार नाही. मग त्याला त्याच्यातून सुटायचं असेल तर ते प्रोसिजर करून लिहिली पाहिजे, आणि मोगम मध्ये चालणार नाही, मोगम मध्ये चालणार नाही. त्याच्यासाठी शाळा व्यतिरिक्त वेळेचं नियोजन करा, आणि नियोजन करून त्याचे ते काय असेल प्रोसिजर तर ते कम्प्लीट करा. गरज पडली तर ते आपलं ते शाळेचे एक अर्धा असेल तर आपण शाळेच्या वेळेमध्ये ऍडजस्ट करू. पण समजा एक दोघ जण जर गेले तर परत तिथे प्रॉब्लेम याचा काय म्हणतात, त्यासाठी आपला होईल. मग ते काय तसं जेणेकरून शाळा राहील, त्याचा डिस्टर्ब होईल, आपलं कामही हो, असं दोन्हीच कसं ते नियोजन काय करता येईल तसं ते करून थोडं हे करा ते. आता तो आपल्याकडे संवेदनशील विषय तेवढाच राहिला फक्त, कोणता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई शिष्यवृत्ती, तो विषय संवेदनशील आहे आणि तोच विषय अडचणीत आणणार आहे. आणि इथं त्याचं वरच्या लेवलला हे काही याचं काही घेणं नसते, दिलं नसते, ज्याला सुरू केलं की ते खरा खरा येते आपल्यापासून येते. आणि त्याचे पैसे जे आहेत त्या शिष्यवृत्तीचे पैसे शिक्षण विभागाला पडू नये, त्यांना ते द्यायचे. पण ह्या कसोटीत उतरल्यानंतर द्यायचे ते. आणि पुरवंशी जर विद्यार्थी राहिले तर त्याचे उत्तर तुम्हाला द्यावं लागते, मला द्यावं लागते, पर्यायाने शिक्षण विभागाला द्यावं लागते ते. म्हणजे हे असे प्रॉब्लेम येतील, त्याच्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं शेफ काय करता येते का, विद्यार्थीला जास्तीत जास्त फायदा कसं देता येईल तर त्याचा आपण विचार करायला काय हरकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि जे आपण आपण जी बैठक बोलवली तर त्या परिपाठाच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला बोलायचं होतं. तसं तुम्ही त्या विद्यार्थ्यासमोर बोललोय. पण एक आहे की परिपाठ हा सादर करण्याची जिम्मेदारी वर्ग शिक्षकाची आहे. आणि वर्ग शिक्षकाची त्याने काही रोज नाटकं करावं किंवा काही नाही असं काही विषय, पण किमान प्रतिज्ञा आहे. आणि हे तर किमान पुस्तक घेऊन वाचता येत नाही, बातम्या सेट करतात.